हॅलो फ्रेंड्स, बांगेत मॅथ्स अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मेन्शुरेशन प्रॅक्टिस सेट 7.2 फर्स्ट टर्म ऑफ कोन म्हणजेच शंकुच्छेद याविषयी माहिती घेणार आहोत. फर्स्ट टर्म ऑफ अ कोन, फर्स्ट टर्म इज शंकुच्छेद. पाहता आपण या ठिकाणी कोन घेतलेला आहे. हा कोन बेसला पॅरलल या ठिकाणी जर ह्या ठिकाणी असा आपण कट केला तर ह्या प्रकारची आपल्याला ही फिगर मिळते. अशा प्रकारच्या फिगरला आपण फर्स्ट टर्म ऑफ कोन असं म्हणतो. शेप ऑफ ग्लास यूज्ड टू ड्रिंक द वॉटर इज कॉल्ड ॲज फर्स्ट टर्म. सी, ग्लास इज फर्स्ट टर्म. शेप ऑफ दिस ग्लास इज फर्स्ट टर्म. दिस इज द टॉप अँड दिस वन इज बॉटम. सो रेडियस ऑफ बॉटम इज ग्रेटर दॅन रेडियस ऑफ टॉप अँड बॉटम अँड टॉप आर सर्क्युलर फेसेस अँड दिस इज स्लॅन्ट हाईट. सी, दिस वन इज आर वन, आर टू. आर वन इज रेडियस ऑफ बॉटम, आर टू इज रेडियस ऑफ टॉप. एच परपेंडिक्युलर हाईट अँड दिस वन इज स्लॅन्ट हाईट यल. मग हा फर्स्ट टर्म जो आहे शंकुच्छेद, हा कोन आपण या ठिकाणी कट केला अशा पद्धतीने तर आपल्याला जी फिगर मिळते त्या फिगरला आपण फर्स्ट टर्म असं म्हणतो. आता याचे पण आपल्याला फॉर्म्युले आहेत. कर्व्ह सरफेस एरिया, स्लॅन्ट हाईट, व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्म, टोटल सरफेस एरिया शोधायचं आहे. मग यासाठी काही फॉर्म्युलेज आहेत ते आपण अभ्यासूया. तर त्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युले आपण पाहूया. स्लॅन्ट हाईट, स्लॅन्ट हाईट एल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट आर वन मायनस आर टू ब्रॅकेट स्क्वेअर. टू फाइंड द स्लॅन्ट हाईट यूज फॉर्म्युला एल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट आर वन मायनस आर टू ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर कर्व्ह सरफेस एरिया ऑफ फर्स्ट टर्म, कर्व्ह सरफेस एरिया ऑफ फर्स्ट टर्म इज इक्वल टू पाय एल इन टू आर वन प्लस आर टू. आता आपल्याला फर्स्ट टर्मचा कर्व्ह सरफेस एरिया काढायचा आहे. म्हणजेच पहा, आता आपल्याला ह्या याचा हा फर्स्ट टर्म आहे याचा हा कर्व्ह सरफेस एरिया काढायचा आहे. त्यासाठी फॉर्म्युला काय आहे, पाय एल इंटू ब्रॅकेट आर वन प्लस आर टू. त्यानंतर टोटल सरफेस एरिया ऑफ फर्स्ट टर्म, आता आपल्याला याचा टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. पाय एल इंटू आर वन प्लस आर टू प्लस, आता पहा या ठिकाणी आर वन प्लस आर टू ब्रॅकेट. आता हा बॉटम जो आहे तो सर्क्युलर एरिया आहे आणि टॉप हा पण सर्क्युलर आहे. मग ह्या सर्क्युलर शेप आहे मग याचा एरिया काय होईल, पाय आर वन स्क्वेअर. आणि टॉप जो आहे तो पण सर्क्युलर आहे त्याचा एरिया काय होईल, पाय आर टू स्क्वेअर. मग या दोघांच्या ॲडिशन टोटल सर्फेस एरिया म्हणजे काय होईल, मग पाय आर वन स्क्वेअर प्लस पाय आर टू स्क्वेअर. मग आपल्याला मिळेल टोटल सरफेस एरिया ऑफ फर्स्ट टर्म इज इक्वल टू पाय एल इंटू ब्रॅकेट आर वन प्लस आर टू प्लस पाय आर वन स्क्वेअर प्लस पाय आर टू स्क्वेअर. त्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम याचं शोधायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्म, आता याचं व्हॉल्यूम आपल्याला शोधायचं आहे तर काय फॉर्म्युला आहे, वन अपॉन थ्री इंटू पाय एच इंटू ब्रॅकेट आर वन स्क्वेअर इंटू सॉरी आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर प्लस आर वन इंटू आर टू. अशा पद्धतीनं आपल्याला हा फॉर्म्युला मिळेल फर्स्ट टर्म ऑफ कोन. तर यासाठी आपल्याला चार फॉर्म्युले आहेत. हे चार फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत, एल कर्व्ह सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्म.
प्रैक्टिस सेट 7.2। फर्स्ट एग्जांपल, द रेडियस ऑफ टू सर्कुलर एंड्स ऑफ फर्स्ट टर्म से बकेट आर 14 सेंटीमीटर एंड 7 सेंटीमीटर। हाइट ऑफ द बकेट इज 30 सेंटीमीटर। हाउ मेनी लीटर्स ऑफ वाटर इट कैन होल्ड? 1 लीटर इज इक्वल टू 1000 क्यूबिक सेंटीमीटर। तर आपल्याला या ठिकाणी कॅपॅसिटी ऑफ बकेट शोधायचं आहे, म्हणजे त्या बकेटमध्ये किती पाणी मावेल हे शोधायचं आहे। तर आपण सुरुवातीला त्याचं वॉल्यूम शोधूया। मग आता पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, रेडियस ऑफ टू सर्क्युलर एंड्स ऑफ अ फर्स्ट टर्म से बकेट आर 14 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर। आर वन इज इक्वल टू 14 सेंटीमीटर, आर टू इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, हाइट ऑफ द बकेट एच 30 सेंटीमीटर। फर्स्ट ऑफ ऑल फाइंड वॉल्यूम, वॉल्यूम शोधायचं आहे आपल्याला। बकेट इज फर्स्ट टर्म इन सेप, बकेट इज फर्स्ट टर्म इन सेप, वॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्म सेप्ड बकेट इज इक्वल टू 1/3 इंटू पाई एच इंटू आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर प्लस आर वन इंटू आर टू। हा फॉर्म्युला आपल्याला उपयोगात आणायचा आहे। मग आता यामध्ये आपण किमती ठेवूया, 1/3 इंटू व्हॅल्यू ऑफ पाय 22/7 इंटू एच 30 इंटू ब्रॅकेट आर वन स्क्वेअर, आर वन इज 14 इन स्क्वेअर ब्रॅकेट 14 स्क्वेअर प्लस आर टू 7 स्क्वेअर प्लस आर वन इंटू आर टू 14 इंटू 7। सिम्प्लिफाय दिस, 1/3 इंटू 22/7 इंटू 30 इंटू ब्रॅकेट 14 स्क्वेअर 196 प्लस 7 स्क्वेअर 49 प्लस प्रोडक्ट ऑफ दिस 14 इंटू 7 14 7 जा 98। सिम्प्लिफाय दिस, 1/3 इंटू 22/7 इंटू 30 इंटू ॲडिशन ऑफ दिस 8 प्लस 9 17 17 प्लस 6 23 राईट 3 कॅरी 2 2 प्लस 9 11 11 प्लस 4 15 15 प्लस 9 24 राईट 4 कॅरी 2 2 प्लस 1 3 343 यांची ॲडिशन आली। तर या ठिकाणी आपण काटाकाटी करूया, 3 1 जा 3 3 10 जा 30 7 1 जा 7 7 4 जा 28 रिमेन 6 6 3 63 7 9 जा 63। मग आता पहा, या ठिकाणी काटाकाठी केलेली आहे आपण, काय राहिलं 22 × 10 × 49 या सर्वांचं आपण प्रोडक्ट घेऊया। मग यांचं प्रोडक्ट काय होईल, टेन इंटू 49 490 इज इक्वल टू 22 टेबल येत असेल तर आपण याचं प्रोडक्ट घेऊया, नाही तर रफमध्ये याचं प्रोडक्ट घेता येईल। 22 0 0 22 9 जा 198 राईट 8 कॅरी 19 22 4 जा 88 8 प्लस 9 17 राईट 7 कॅरी 1 1 प्लस 1 2 प्लस 8 10 10780। हे आपल्याला काय मिळालं, व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्म, व्हॉल्यूम ऑफ बकेट, याचं युनिट काय असेल, क्यूबिक सेंटीमीटर ऑफ सेंटीमीटर क्यूब। आता आपल्याला याची कॅपॅसिटी शोधायची आहे, मग
1 liter is equal to 1000 सेंटीमीटर क्यूब दिलेला आहे. कॅपॅसिटी ऑफ बकेट, आवर बकेट कॅन होल्ड, कॅपॅसिटी ऑफ बकेट इज इक्वल टू वॉल्यूम ऑफ बकेट अपॉन 1000, कारण 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब दिलेला आहे. 10,780 अपॉन 1000. आता पहा आपण 1000 ने डिवाइड करतो आहे, 1 वर 3 0 आहेत, मग दशांशस्थळ 1, 2, 3 या ठिकाणी जाईल, म्हणजेच काय उत्तर आलं, 10.78 लिटर कॅपॅसिटी ऑफ बकेट, कॅपॅसिटी ऑफ बकेट इज इक्वल टू 10.78 लिटर. किंवा असं आपण लिहूया, बकेट कॅन होल्ड, बकेट कॅन होल्ड 10.78 लिटर्स ऑफ वॉटर. सेकंड एग्जाम्पल, द रेडियस ऑफ एंड्स ऑफ अ फर्स्ट टर्म आर 14 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली अँड इट्स हाईट इज 6 सेंटीमीटर. फाइंड इट्स कर्व्ड सर्फेस एरिया, टोटल सर्फेस एरिया, वॉल्यूम. व्हॅल्यू ऑफ पाय इज गिवन 3.14. तर पहा या ठिकाणी आपल्याला कर्व्ड सर्फेस एरिया, टोटल सर्फेस एरिया आणि वॉल्यूम शोधायचं आहे दिलेल्या माहितीवरून. पहा, रेडियस ऑफ एंड्स ऑफ फर्स्ट टर्म आर गिवन 14 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. आर वन 14 सेंटीमीटर, आर टू 6 सेंटीमीटर. हाईट ऑफ फर्स्ट टर्म इज 6 सेंटीमीटर, मी एच 6 सेंटीमीटर. व्हॅल्यू ऑफ पाय इज गिवन 3.14. आपल्याला कर्व्ड सर्फेस एरिया शोधायचा आहे, मग कर्व्ड सर्फेस एरिया शोधण्यासाठी एल माहीत पाहिजे, म्हणजे स्लॅन्ट हाईट. एल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट आर वन मायनस आर टू ब्रॅकेट स्क्वेअर. आता पहा या ठिकाणी आर वन इज ग्रेटर दॅन आर टू असेल तरच आपण आर वन मायनस आर टू हे घेऊ शकतो. मग कंडिशन काय आहे, आर वन इज ग्रेटर दॅन आर टू. आता यामध्ये आपण ह्या किमती ठेवूया, स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मीन्स 6 स्क्वेअर प्लस आर वन, व्हॅल्यू ऑफ आर वन इज 14 मायनस व्हॅल्यू ऑफ आर टू 6, 14 मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 6 स्क्वेअर 36 प्लस 14 मायनस 6 8 स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 36 प्लस 8 स्क्वेअर 64. सम ऑफ दिस स्क्वेअर रूट ऑफ 36 प्लस 64, सम ऑफ दिस 100, स्क्वेअर रूट ऑफ 100 इज 10. सो स्लॅन्ट हाईट इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आता नंतर आपल्याला कर्व्ड सर्फेस एरिया शोधायचा आहे, मग कर्व्ड सर्फेस एरिया ऑफ फर्स्ट टर्म, कर्व्ड सर्फेस एरिया ऑफ फर्स्ट टर्म इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, पाय एल इंटू आर वन प्लस आर टू. या फॉर्म्युल्यामध्ये आपण किंमत ठेवूया, व्हॅल्यू ऑफ पाय 3.14 इंटू एल 10 इंटू ब्रॅकेट आर वन 14 प्लस आर टू 6. त्याला आपण सोपं रूप देऊया, काय होईल पहा, 3.14 इंटू 10 इंटू 14 प्लस 6 ॲडिशन ऑफ दिस 20 इज इक्वल टू 3.14 इंटू प्रोडक्ट ऑफ दिस 10 इंटू 20 200. आता आपण ह्याला 200 ने मल्टिप्लाय करतो आहोत, म्हणजे आता पाह्या 200 ने मल्टिप्लाय केल्यामुळं हे डेसिमल प्लेस जो आहे तो दोन स्थळांनी उजवीकडे सरकेल, मग यांचं प्रोडक्ट काय होईल पहा,
जीरो जीरो, टू फोर जा एट, टू वन जा टू, टू थ्री जा सिक्स, डेसिमल प्लेस आफ्टर टू प्लेस फ्रॉम द राइट साइड, 1 2 1 2, 628 हे पुढचे 0 0 नाही लिहिले तरी चालतील. हे काय मिळालं आपल्याला? कर्व्ह सरफेस एरिया. कर्व्ह सरफेस एरिया ऑफ फर्स्ट टर्म इज इक्वल टू 628.00 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपण या ठिकाणी कर्व्ह सरफेस एरिया शोधलेला आहे. आता आपण टोटल सरफेस एरिया शोधूया. टोटल सरफेस एरिया ऑफ फर्स्ट टर्म इज इक्वल टू पाय एल इंटू आर वन प्लस आर टू प्लस पाय आर वन स्क्वेअर प्लस पाय आर टू स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती ठेवूया. तर पाय एल इंटू आर वन प्लस आर टू हा काय आहे? कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फर्स्ट टर्म आहे. मग याची किंमत ठेवूया. हे काय आहे? कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फर्स्ट टर्म. या दोघातनं आपण पाय कॉमन घेऊया. पाय इंटू ब्रॅकेट आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर, याला सोपं रूप देता येईल. मग कर्व्ह सरफेस एरिया फर्स्ट टर्म किती मिळाला आपल्याला? 628 प्लस व्हॅल्यू ऑफ पाय 3.14 इंटू ब्रॅकेट आर वन स्क्वेअर मीन्स 14 स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर मीन्स 6 स्क्वेअर. सिम्प्लिफाय दिस. 628 प्लस 3.14 इंटू 14 स्क्वेअर 196, 6 स्क्वेअर 36. सिम्प्लिफाय दिस. 628 प्लस 3.14 इंटू ॲडिशन ऑफ दिस 6 प्लस 6 12 राईट 2 कॅरी 1, 1 प्लस 3 4 अँड 9 13 राईट 3 कॅरी 1, 1 प्लस 1 2 232 ॲडिशनली. आता या दोघांचं आपण प्रोडक्ट घेऊया. या दोघांचं प्रोडक्ट इकडं रफमध्ये करूया. 3.14 इंटू 232 यांचं प्रोडक्ट घेऊ. 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 3 4 जा 12 राईट 2 कॅरी 1, 3 1 जा 3 अँड 1 4, 3 3 जा 9, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 3 जा 6 यांची ॲडिशन केली. 8 4, 8 प्लस 4 12, प्लस 6 18 राईट 8 कॅरी 1, 2 प्लस 1 3 अँड 9 12 राईट 2 कॅरी 1, 1 प्लस 6 7 डिसिमल प्लेस आफ्टर टू प्लेस फ्रॉम द राईट साईड. 628 प्लस 728.48. आता यांची ॲडिशन घ्यायची आपल्याला. मग यांची ॲडिशन घेताना डेसिमल प्लेस खाली डेसिमल प्लेस आली पाहिजे, म्हणजे डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजे. त्यांची ॲडिशन करूया. काय होईल पहा. 8 4 हा डेसिमल पॉईंट, 8 प्लस 8 16 राईट 6 कॅरी 1, 4 प्लस 2 प्लस 2 4 अँड 1 5, 6 प्लस 7 13, 1356.48 हा टोटल सरफेस एरिया आहे. तर युनिट स्क्वेअर सेंटीमीटर. टोटल सरफेस एरिया ऑफ फर्स्ट टर्म इज इक्वल टू 1356.48 स्क्वेअर सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम शोधायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्म. व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्म इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे पहा. 1/3 πh, 1/3 इंटू पाय एच इंटू ब्रॅकेट आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर प्लस आर वन इंटू आर टू हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये आपण ह्या किमती ठेवूया. मग काय होईल पहा. 1/3
इंटू वैल्यू ऑफ पाई 3.14 इंटू एच 6 इंटू ब्रैकेट आर वन स्क्वायर, आर वन वैल्यू ऑफ आर वन इज 14, 14 स्क्वायर प्लस आर टू स्क्वायर 6 स्क्वायर प्लस आर वन इंटू आर टू 14 इंटू 6. सिंप्लीफाई दिस, 1/3 इंटू 3.14 इंटू 6 इंटू ब्रैकेट 14 स्क्वायर 196 प्लस 6 स्क्वायर 36 प्लस 14 इंटू 6, प्रोडक्ट ऑफ दिस 14 6 जा 84. 1/3 इंटू 3.14 इंटू 6 इंटू एडिशन ऑफ दिस 4 प्लस 6 10, 10 प्लस 6 16, राइट 6 कैरी 1 प्लस 8 9, 9 प्लस 3 12, 12 प्लस 9 21, राइट 1 कैरी 2, 2 प्लस 1 3, 316. यांची ऍडिशन आली, तर यांची आपण काटाकाटी करूया. 31 जा 3, 32 जा 6, आता यांचं प्रोडक्ट काय होईल पहा. 3.14 इंटू 2 इंटू 360. आता यांचं प्रोडक्ट घेऊया आपण. 3.14 इंटू 2 यांचं प्रोडक्ट काय होईल, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 6.28 इंटू 360. मग यांचं प्रोडक्ट आपण घेऊया, 6.28 इंटू 316. यांचं प्रोडक्ट 6 8 जा 48, राईट 8 कॅरी 4, 6 2 जा 12 अँड 4 16, राईट 6 कॅरी 1, 6 6 जा 36 अँड 1 37, 1 8 जा 8, 1 2 जा 2, 1 6 जा 6, 3 8 जा 24, राईट 4 कॅरी 2, 3 2 जा 6 अँड 2 8, 3 6 जा 18, 8 8 प्लस 6 14, राईट 4 कॅरी 1, 4 प्लस 1 5, 6 7, 9 7 14, राईट 4 कॅरी 1, 1 प्लस 8 9, प्लस 6 15, प्लस 3 18, राईट 8 कॅरी 1, 8 प्लस 1 9, 1 डिसिमल प्लेस आफ्टर 2 प्लस 1 2. यांचं प्रोडक्ट काय आलं, 1984.48. आता हे काय व्हॉल्यूम आहे, याचं युनिट सेंटीमीटर क्यूब किंवा क्यूबिक सेंटीमीटर. आपण आन्सर लिहूया, हे काय मिळालं आपल्याला, व्हॉल्यूम मिळालं, व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्म. आन्सर लिहूया आपण, स्लॅन्ट हाईट एल किती आहे, 10 सेंटीमीटर. त्यानंतर कर्व्ड सरफेस एरिया विचारला आपल्याला, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फर्स्ट टर्म किती मिळाला आपल्याला, 628 स्क्वेअर सेंटीमीटर. त्यानंतर टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ फर्स्ट टर्म इज इक्वल टू, तो किती मिळाला आपल्याला, 1356.48 स्क्वेअर सेंटीमीटर. त्यानंतर व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्म इज इक्वल टू 1984.48 सेंटीमीटर क्यूब किंवा क्यूबिक सेंटीमीटर. पहा, अशा रीतीने आपल्याला हे चार फॉर्मुले, स्लॅन्ट हाईट, कर्व्ड सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्म, हे चार फॉर्मुले माहीत असतील तर उदाहरण एकदम सोपं आहे. थर्ड एक्झाम्पल, द सर्कमफरन्स ऑफ टू सर्क्युलर फेसेस ऑफ फर्स्ट टर्म आर 132 सेंटीमीटर अँड 88 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 24 सेंटीमीटर. टू फाइंड कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द फर्स्ट टर्म कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी.
वैल्यू ऑफ पाय इज गिवन 22/7। पहा, तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला हा फर्स्ट टर्म दिलेला आहे, आर वन रेडियस ऑफ अप साईड ऑफ सर्क्युलर फेस, आर टू रेडियस ऑफ बॉटम साईड ऑफ सर्क्युलर फेस, अँड हाईट इज गिवन 24 सेंटीमीटर। सरकमफरन्स मीन सी वन इज गिवन, सरकमफरन्स वन इज इक्वल टू 2 पाय आर वन इज इक्वल टू 132। 2 पाय हे आपण उजवीकडे ट्रान्सफर केले, ते गेले भागाकारामध्ये, आर वन इज इक्वल टू 132/2 पाय। पायची व्हॅल्यू या ठिकाणी 22/7 ठेवली आपण, 132/2 × व्हॅल्यू ऑफ पाय इज 22/7। मग आता 22/7 हा भागाकारात आहे, त्याचा इनवर्स होईल, 132/7/2 × 22। मग आता आपण याची काटाकाटी करूया, 2 1 जा 2, 2 6 जा 12, रिमेन्स 1, 1 2 12, 2 6 जा 12, 22 1 जा 22, 22 3 जा 66, 3 × 7 = 21, आर वन इज इक्वल टू 21 सेंटीमीटर। त्यानंतर तर आर टू शोधूया, सरकमफरन्स 2 इज इक्वल टू 2 पाय आर 2 इज इक्वल टू 88, ट्रान्सफर 2 पाय टू आर एच एस, आर टू इज इक्वल टू 88/2 पाय, 88/2 × व्हॅल्यू ऑफ पाय इज 22/7, 22/7 याचा इनवर्स होईल, 88/7/2 × 22। काटाकाटी करूया, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 4 जा 8, 22 1 जा 22, 22 2 जा 44, 2 × 7 = 14, आर टू माहीत झालं आपल्याला या ठिकाणी। आता आर वन माहिती आहे, आर टू माहीत आहे, आता या ठिकाणी एल शोधूया, मीन्स स्लॅन्ट हाईट ऑफ फर्स्ट टर्म। एल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट आर वन मायनस आर टू ब्रॅकेट स्क्वेअर, एच एच इज 24 स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट आर वन मायनस आर टू ब्रॅकेट स्क्वेअर, व्हॅल्यू ऑफ आर वन 21 मायनस आर टू 14, 21 मायनस 14 ब्रॅकेट स्क्वेअर। सिम्प्लिफाय दिस, 24 स्क्वेअर ॲज इट इज, 24 स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट 21 मायनस 14 ब्रॅकेट स्क्वेअर 7 स्क्वेअर। सिम्प्लिफाय दिस, एक स्टेप इथे वाढवूया आपण, 24 स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ 24 स्क्वेअर 576 प्लस 7 स्क्वेअर 49, ॲडिशन ऑफ दिस 9 + 6 = 15, राईट 5 carry 1, 4 + 1 = 5 and 7 = 12, राईट 2 carry 1, 1 + 5 = 6, square root of 625, टेकिंग square root of 625 square root of 625 is 25, सो एल इज इक्वल टू 25 सेंटीमीटर, मीन्स स्लॅन्ट हाईट। देन फाइंड कर्व्ड सर्फेस एरिया ऑफ फर्स्ट टर्म, कर्व्ड सर्फेस एरिया फर्स्ट टर्म इज इक्वल टू पाय एल इंटू ब्रॅकेट आर वन प्लस आर टू, व्हॅल्यू ऑफ पाय ॲज इट इज इंटू एल, एल इज 25 × आर वन प्लस आर टू, आर वन इज 21 + r2 = 14, सिम्प्लिफाय दिस, पाय इंटू 25 × ॲडिशन ऑफ दिस 4 + 1 = 5, 1 + 2 = 3। आता आपण पायची व्हॅल्यू ठेवूया, 22/7 × 25 × 35, 7 1 जा 7, 7 5 जा 35, यांचं प्रोडक्ट 22 × 25 × 5, या सर्वांचा आपण प्रोडक्ट घेऊया, यांचं प्रोडक्ट काय होईल पहा, 25 5 जा 125 × 22, 22 5 जा 110, राईट 0 carry 11, 22 2 जा 44, अँड 11 काय होईल 55, राईट 5 carry 5,
ट्वेंटी टू वन जा, 22 एंड 5, 27, 2750 कर्व सरफेस एरिया फर्स्ट टर्म इज इक्वल टू 2750 स्क्वायर सेंटीमीटर। अशा रीतीने आपण मेन्शुरेशन प्रॅक्टिस सेट 7.2 मधील सर्व उदाहरणाचा अभ्यास केलेला आहे। हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तसेच आपल्या वर्गमित्रांना शेअर करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।